नमस्ते मुलांना मी तुमची शिक्षिका भारती सरोदे आज आपण एक छानसा पाठ या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्ते मुलांना कोविड नाईन्टीन मुळे आता सध्या आपल्या शाळा बंद आहेत परंतु शाळा बंद असली तरी आपलं शिक्षण मात्र सुरूच आहे आपण ऑनलाइन शिक्षण घेत हो। आहोत आणि तुमच्या या ऑनलाइन शिक्षणामध्ये मदत करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित छान छान व्हिडिओ तयार केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये तुमचा पाठ पार्थ त्या पाठाखाली असलेले प्रश्न त्याची उत्तरे या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तेव्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छान छान पाठ शिकूया शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे नमस्ते मुलांनो आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता आता चौथीचा अभ्यास करणार आहोत आज आपण दहावा पाठ ओळखा पाहू शिकणार आहोत या पाठामध्ये आपल्याला छान छान चित्रे दिलेली आहेत तर ती आपण ओळखूया आपल्या धड्याचं नाव काय आहे सांगा बघू पाट दहावा ओळखा पाहू वाचा बघू तुम्ही पण पाठ दहावा ओळखा पाहू परत एकदा वाचा धड्याच नाव ओळखा पाहू शाब्बास बघा हा आपल्याला या धड्यामध्ये अशी छान छान चित्रे दिलेली आहे त्या चित्रांखाली त्या चित्राचं नाव आहे पण ते नाव पूर्ण दिलेलं नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे त्या चित्राला ओळखायचं आहे आणि त्या चित्राचं नाव खाली पूर्ण करायचं आहे सगळी चित्र नीट पाहून घ्या बरं हम्म आता आपण एक एक चित्र घ्यातलं पाहूया आणि त्याच नाव पूर्ण करूया हे बघा हे आहे पहिलं चित्र कशाच चित्र आहे सांगा बघू हे आहे एका मोठ्या बिल्डिंगचं चित्र बिल्डिंगलाच मराठीत काय म्हणतात आठवलं का सांगा बघू बिल्डिंगला मराठीमध्ये काय म्हणतात इमारत आता इथे काय काय अक्षर दिलेली आहे इ र कोणती अक्षर दिलेली आहे इ र त आता रिकाम्या जागी कोणतं अक्षर घालायचं आहे आपल्याला सांगा बघू इमारत म्हणजेच रिकाम्या जागी आपल्याला कोणतं अक्षर घालायचं आहे मा आता हा आपण शब्द वाचूया इमारत बोला तुम्ही इमारत मा आता हा शब्द आपण पुन्हा एकदा पाहूया बरं बघा आपल्याला रिकाम्या जागी कोणतं अक्षर घालायच आहे मा आता वाचा शब्द ई मारतो शाब्बास परत एकदा आपण रिकाम्या जागी शब्द घालूया टी मारोतो वेरी गुड परत एकदा वाचा ई मारतो शाब्बास अजून एकदा वाचा बघू इमारत शाब्बास आपण आता चित्र जे पाहिलं आहे हे कशाच चित्र आहे इमारत कशाच चित्र आहे इमारत हे कशाच चित्र आहे मुलांना ओळखलं का हा कोण आहे मासा कोण आहे हा मा सा मग आता आपल्याला या ठिकाणी कोणतं अक्षर लिहायचं आहे मा सा कोणतं अक्षर लिहायचं सा वाचा बघू मा सा परत एकदा वाचा मा सा आपण हा शब्द पुन्हा लिहूया मा सा परत एकदा लिहूया मा सा आणखीन एकदा लिहूया मा सा कोणता मा, सा। शब्द वाचला आपण मा सा. साशाच चित्र आहे कोणत्या पक्षाचं चित्र आहे ओळखा पाहू ओळखलं का कोणत्या पक्षाचं चित्र आहे हे, हे। चिमणीचं चित्र आहे अगदी बरोबर आता आपल्याला अक्षर कुठलं दिलंय मग आपल्याला कोणती अक्षर घालायची रिकाम्या जागी ची नी म्हणजे रिकाम्या जागी आपण अक्षर आता घालूया चला वाचा बघू ची नी वाचा एकदा ची नी. शाब्बास आता हा शब्द आपण पुन्हा लिहूया म दिलेला आहे वाचा शब्द ची नी शाब्बास परत एकदा ची नी. परत एकदा वाचा ची, आणखीन एकदा वाचा बघू ची मो नी. शाब्बास कोणता शब्द वाचायला शिकलो आपण चिमनी हे कशाच फूल आहे मुलांना हे आहे गुलाबाचे फूल कशाचे फूल आहे या फुलाच नाव काय आहे गुलाब आता आपल्याला अक्षर कोणती दिलेली आहे गु आणि ब मध्ये कोणता शब्द घालायचा आहे कोणतं अक्षर घालायचं आहे गु ला ब मधल्या जागी कोणतं अक्षर घालायचं ला आता वाचा बघू गु, गु ला ब परत एकदा वाचा गु ला ब व्हेरी गुड आता आपण हे शब्द पुन्हा वाचूया आणि लिहूया वाचा बघू बु बो परत एकदा आपण एक हा शब्द लिहूया गु ला बो आणखी एकदा हा शब्द आपण लिहूया गु ला बचा बघू हा शब्द गु ला ब कोणता शब्द आपण शिकलो गु ला बशाचे चित्र आहे ओळखा बघू ओळखलं का ही काय आहे ही आहे पतंग तुम्ही उडवता का पतंग आकाशामध्ये हवे बरोबर उंच उंच जाते कोणतं चित्र आहे हे पतंगाच चित्र आहे आता आपल्याला अक्षर कोणती दिलेली आहे प आणि ग मध्ये कोणतं अक्षर घालायचं आहे तंग प तंग चला तर आपण अक्षर भरूया मधल्या रिकाम्या जागी पतंग वाचा बघू परत एकदा वाचा बघू परत एकदा आपण शब्द लिहूया प चला आणखीन एकदा हा शब्द लिहा बघू प तंग आणखीन एकदा हा शब्द वाचूया आपण प तंग गो, चित्राचं नाव काय आहे प तंग परत एकदा वाचा पतंग शाबास कशाचं चित्र आहे ओळखा बघू आलो करे ओळखत तुम्हाला ह्याला नळ लावलेला आहे आणि आतमध्ये काय आहे पाणी आहे म्हणजे हा आहे पाण्याचा हौद पाणी साठवण्यासाठी असा पाण्याचा हौद बांधतात आणि त्याच्यामध्ये पाणी साठवतात आणि पाणी पाहिजे असेल तेव्हा त्या नळातून आपण पाणी घेतो तर हे काय आहे हौद तर आपण आता रिकाम्या जागी अक्षर घालूया हौ द वाचा बघू हौ द परत एकदा वाचा हौ द शाब्बास आता हा शब्द आपण पुन्हा लिहू आणि वाचूया हौ द वाचा बघू हौद द परत एकदा आपण हा शब्द लिहूया हौ द शब्द वाचूया हौ द काय आहे शब्द हौ द कशाचं चित्र आहे हे हौ द हे कशाचं चित्र आहे रे मुलांना ओळखलं का हा आहे रुमाल काय आहे रुमाल ज्याला आपण काय म्हणतो हँकरचिप आता या ठिकाणी अक्षर कोणती दिलेली आहे मा आणि ल आता कोणतं अक्षर इथे घालायचं आहे आपल्याला रु चला तर आपण अक्षर लिहूया रु आता वाचा शब्द रू माल परत एकदा वाचा रु मा ल शाब्बास आता आपण हा शब्द पुन्हा लिहूया आणि वाचूया रुमाल. परत एकदा वाचूया आपण हा शब्द मा ल सर्वांनी वाचायचा आहे शब्द रुमाल. काय आहे शब्द रू मा ल, शाब्बास हे कोणाचे चित्र आहे ओळखा पाहू का काय म्हणालात गाय नाही नीट बघा बर गाय आहे का बैल आहे हा बैल आहे आणि आपल्याला अक्षर कोणतं दिलंय ल या ठिकाणी कोणतं अक्षर घालायचं आहे आपल्याला बै वाचा बघू बैल परत एकदा वाचा बै ल शाब्बास आता हा शब्द आपण पुन्हा लिहूया वाचा बघू बै ल परत एकदा वाचा बई ल लो। बै लो। आणखीन एकदा हा शब्द वाचूया आपण बै ल आपण कोणता शब्द शिकलो बै ल वाचा एकदा बै ल हा कोण आहे ओळखलं का हा आहे घोडा कोण आहे हा घोडा आपल्याला कोणतं अक्षर दिलं आहे डा आता रिकाम्या जागी आपण अक्षर कोणतं घालायचं घो चला तर रिकाम्या जागी आपण अक्षर घालूया आणि वाचा बघू शब्द घो डा परत एकदा वाचा घो डा चला आपण हा शब्द पुन्हा लिहूया आणि वाचूया घो डा परत एकदा वाचा घो डा घो डा पुन्हा एकदा वाचा बघू घो डा हे कशाचं चित्र आहे कोड्याच चित्र आहे आपण त्याच नाव लिहिलं घो डा वाचा एकदा हो डा कोण आहे ओळखल का हा तर कुत्रा कुत्रा कसा भुंकतो? भो 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 आपण त्याच नाव लिहूया इथे त्रा दिलेला आहे रिकाम्या जागी कोणतं अक्षर येणार कु कुत्रा, कुत्रा। वाचा बघू कुत्रा चला पुन्हा एकदा आपण हा शब्द लिहूया आणि वाचूया कुत्रा कुत्रा वाचा एकदा कुत्रा कुत्रा वाचा एकदा हा शब्द कुत्रा परत एकदा वाचा बघू कुत्रा काय आहे हा शब्द कुत्रा हे कोणाचं चित्र आहे कुत्र्याचे त्याच नाव काय ह्या चित्राचं कुत्रा वाचा बघू शब्द कुत्रा हे काय आहे रे मुलांनो कशाचं चित्र आहे हे हे, हे आहे फुलाच चित्र आपल्याला अक्षर कोणतं दिलंय लव म रिकाम्या जागी कोणतं अक्षर घालायचं फू फू चला तर आपण रिकाम्या जागी अक्षर घालूया फू वाचा बघू फू ल पण आता परत एकदा हे अक्षर शब्द लिहूया बघू हू ल शब्द लिहूया आपण हू ल आपण लिहूया आणि वाचूया हु ल लिहा आणि वाचा फू ल शाब्बास हे कशाच चित्र आहे फूल परत एकदा वाचा फू ल का हे चित्र कशाच आहे बरोबर ही आहेत केळी आता आपल्याला अक्षर कोणतं दिलंय फक्त म्हणजे इथे कोणतं अक्षर घालायचं आहे के आता वाचूया बर वाचा शब्द आता परत एकदा वाचा हा शब्द आपण पुन्हा लिहूया आणि वाचूया के के री ना एकदा वाचू बघू के री के री कोणता शब्द शिकलो आपण के री लक्षात राहील ना लंनो के री आज आपण वेगवेगळी चित्रे पाहिली आणि त्या चित्रांची नावे पूर्ण केली आता आपण सर्व चित्रांची नावे लिहूया आणि वाचूया बघा हा पहिलं चित्र कशाच होत इमारत आता आपण रिकाम्या जागी अक्षर घालूया मा कोणतं अक्षर घातलं मा आता शब्द वाचा बघू शब्द वाचा ई वाचा ई मा तो। शाब्बास आता या ठिकाणी मा शब्द दिलेला आहे ओळखलं का ते चित्र लक्षात आलं का मासा बरोबर आता आपल्याला रिकाम्या जागी अक्षर कोणतं घालायचं आहे सा वाचा बघू मा सा परत एकदा वाचा मा सा म फक्त कोणतं बरं चित्र आठवलं का बरोबर ची मनी चला तर रिकाम्या जागे आपण अक्षर लिहूया ची मो नी, वाचा एकदा ची म नी अरे वा शाबा कु बगे आपल्याला आता शब्द अक्षर लिहायचं आहे कोणतं अक्षर लिहायचं आहे ओळखलं का गुलाब म्हणजे रिकाम्या जागी शब्द कोणता लिहायचा ला आता वाचा बघू हा शब्द गु ला ब परत एकदा वाचा गु ला ब शाब्बास प कोणतरी चित्र मुलांनो हे पतंग आता रिकाम्या जागे आपण अक्षर घालूया तंग पतंग वाचा बघू प तंग शाब्बास द कोणता होता बरं हा शब्द आठवला का हो त्यामध्ये पाणी भरून ठेवतात बरोबर हौ रिकाम्या जागी अक्षर लिहूया हौ द काय लिहायचंय हौ द वाचा बघू हौद. माल. कशाचं बरं होतं चित्र इथे रुमालच मग इथे रिकाम्या जागी आपल्याला कुठलं अक्षर घालायचं रु चला तर वाचूया आपण शब्द रु मा ल परत एकदा वाचा रु मा ल लो। लो, काय बर रिकाम्या जागी अक्षर होत आठवलं का तुम्हाला कशाच चित्र होत बैल शाब्बास बरोबर हा बै ल वाचा एकदा बै कोणत्या प्राण्याचं चित्र होत घोडा रिकाम्या जागी अक्षर घालूया घोडा वाचा बघू घो डा परत एकदा वाचा घो डा कुत्रा कोणता बरं हा प्राणी होता कुत्रा चला तर रिकाम्या जागी कुहा हे अक्षर आपण घालूया वाचा शब्द कुत्रा वाचा शब्द एकदा कुत्रा काय बर आता इथे पण ल इथे पण ल आता काय चित्र होत आठवा बघू आठवलं का अगदी बरोबर लो। वाचा बघू शब्द फु ल परत एकदा वाचा शब्द हू लं बर चित्र होत हे केळीच चित्र होत अगदी बरोबर चला तर आपण इथे शब्द लिहूया केळी वाचा बघू एकदा केळी हे सर्व शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे बर का मुलांनो आता आज आपण जो पाठ पाहिला ओळखा पाहू तशीच काही चित्र वेगळी चित्र मी तुम्हाला आता स्वाध्याय म्हणून देणार आहे ती चित्र तुम्ही ओळखा आणि त्या चित्राचे नाव लिहा चला तर पाहूया स्वाध्याय प्रश्न पहिला खालील चित्रांची नावे लिहा कशाच चित्र आहे ओळखल बर। का तुम्ही बरोबर कुठे असत बरं हे फूल पाण्यामध्ये असत काय बरे याच नाव आहे सांगता येतय का सांगा बघू या फुलाच नाव काय आहे क वरून सुरू होत आहे सांगा बघू लवकर लवकर क मोळ काय नाव आहे या चित्राच क मो शाबास हे कशाच चित्र आहे रे मुलांनो हे आहे गणपती बाप्पाचं चित्र आपण आता गणपती हा शब्द लिहुया ग न ती वाचा बघू शब्द गणपती शाब्बास हे कशाच चित्र आहे घराचे चित्र आहे चला तर आपण घर हा शब्द लिहूया घ वाचा बघू शाब्बास कोण दिसते तुम्हाला चित्रामध्ये बाळ आहे ते कोणाकडे आहे आईकडे आहे आपण या ठिकाणी शब्द लिहिणार आहोत आ ई काय शब्द लिहिला आपण आ ई शब्बास हे कशाचं चित्र आहे रे मुलांनो ओळखलं का आहे अंगठी ज्याला आपण रिंग म्हणतो बोटात घालतो तर आता अंगठी हा शब्द आपल्याला लिहायचा आहे चित्र कशाचा आहे अंगठीचे मग अंगठी हा शब्द कसा लिहायचा पहा बर अंग ठी वाचा बघू हा शब्द अंगठी परत एकदा वाचा अंगठी शाबास हे कशाचं चित्र आहे हे तर अननस आहे चला तर आपण अननस हा शब्द लिहुया अ न स वाचा बघू शब्द अ न न स परत एकदा वाचा ओ नो नो सो शब्बास हे की नाही मुलांना लिंबू आहे पण ते मोठ लिंबू आहे त्या मोठ्या लिंबाला म्हणतात इड लिंबू काय म्हणतात या लिंबाला इड लिंबू चला तर आपण इड लिंबू हा शब्द लिहूया इ लिम, बू शब्द वाचा बघू ई ड लिम, बू परत एकदा वाचा ई ड लिम, बू शाब्बास आता पुढचं चित्र पाहूया आपण कोण आहे हा ओळखल का हातर आहे एडका चला तर आपण नाव लिहूया ए ड का वाचा बघू शब्द ए ड का परत एकदा वाचा ए ड का मुलांना आज आपण पाठ दहावा ओळखा पाहू या पाठामध्ये काही चित्र दिली होती आपल्याला ती चित्र ओळखून त्यांचं नाव आपण पूर्ण केलेलं आहे आता ही सगळी नाव तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहे आणि हो मी एक छोटासा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये सुद्धा जी चित्र दिलेली आहे त्यांची नावे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि तुमच्या क्लास टीचरला दाखवा आज आपण कोणता पाठ शिकलो पाठ दहावा ओळखा पाहू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी असा छान छान पाठ घेऊन येणार आहे मुलांना कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वर पाहिला असेल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल ह्या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमची इयत्ता विषय घटक शिक्षिकेच नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो त्या खाली एक लिंक तुम्हाला दिसेल या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल या गुगल फॉर्म मध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो शेवटी हे जे सबमिट चे बटन आहे हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे पुढच्या वेळी आपल्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे थमनील लक्षात ठेवायचं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तो तुम्ही लाईक केला असेल शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद